नमस्कार, मैं हूं कमालुद्दीन अंसारी। आप देख रहे हैं कमालुद्दीन INC न्यूज चैनल YouTube। आज का विषय है कि कुरला बैल बाजार भारतपुर कंपाउंड में महानगर पालिका द्वारा डेमोलेशन करने पर महाराष्ट्र कांग्रेस कमेटी के कार्याध्यक्ष पूर्व गृह राज्य मंत्री तुरंत जगह पर पहुंचकर BMC वाले के ऊपर भड़क गए। कानून कायदे को लेकर उन्होंने अपने तेवर गजब के दिखाए और आज जनता उसको फिर सर आंखों पर लिया है कि नेता हो तो ऐसा हो, मोहम्मद आरिफ नसीम खान जैसा हो। आगे आप इस वीडियो में प्रोडक्शन किसने दिया, इधर बुलाओ इधर। मामन कड़े ना मामन चाहे कितना ऑर्डर है कोर्ट से तभी इकड़े क्यों नहीं आया। तो कल डेवलेशन स्टॉप कर, अब अंदर पूरा डेवलेशन हुआ है, अंदर भी चल रहा है, बाहर गाड़ी अंदर चल रही है। हीरो का जाते बात थोड़ी हुई है, मामन कड़े बघा बॅग सकाळी दिली त्यांच्या। हा क्या ऑर्डर है कोर्ट का, काय ऑर्डर है कोर्ट का? त्यांनी हे ना स्टे साठी गेले होते तर मॅटर डिस्पोज झालेला आहे। डिस्पोज झाला आहे? हा। डिस्पोज म्हणजे? म्हणजे त्यांना प्रोटेक्शन दिलेलं नाही आहे सर। त्याला डिस्पोज म्हणताय की त्याचा रिटर्नेबल डेट सोमवारी ठेवला आहे। हा या ए काय हाय म्हणतो साहेब, हे पोकलेट जे देते ना साहेब आले होते। जे काय करा नियमाप्रमाणे करा, दलालीगिरी बंद करा, भड़वागिरी बंद करा, समझला ना? दलालीगिरी एकदम बंद करा जरा। गोर गरीब लोकांना 1962 च्या पूर्वीपासून तुम्ही डेमोलिशन करताय, कोर्टा मध्ये हे लोक गेलेले आहेत। कोर्टाने 24 तारीखला रिटर्नेबल डेट केव्हा दिलेली आहे? 24 तारीखची रिटर्नेबल डेट आहे। जोपर्यंत कोर्टचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत तुम्ही डेमोलिशन कशा करू शकताय? करू शकताय का? अरे मांड का हलवतोय हो किंवा ना? वरिष्ठांचेच आदेश आहे, ते कोर्टाचेच ऑर्डर आले। तू अधिकारी आहे ना, क्लास वन अधिकारी आहे ना तू? नाही सर, मी आहे। तू 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 काय, तुझा पद काय? ज्युनियर इंजिनियर। ज्युनियर इंजिनियर तुला वरिष्ठांनी सांगितलं म्हणून काही करणार आहे का? डेमोलिशन तू काय? मी येईल। काय डेमोलिशन करताय तुम्ही? DPL फॉलो केलाय, तुमची नोटीसच्या उत्तर यांनी दिलं आहे। नोटीसच्या उत्तर दिल्यानंतर तुम्ही त्याला रिजेक्ट केलेला आहे, बरोबर आहे? ते कोर्टात गेले, चॅलेंज केलेला आहे, कोर्टाने केस ऍडमिट करून घेतला आहे। 24 तारीखला रिटर्नेबल डेट आहे त्याची, ऐका जरा। आणि जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल येत नाही तुम्ही कशा एक्शन करू शकताय? तुम्ही यू फॉलो डू प्रोसेस ऑफ लॉ। डू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कोर्टात हा प्रकरण पेंडिंग आहे ना, कोर्टाने असं तुम्हाला सांगितलं की डेमोलिशन करा असा ऑर्डर आहे का? नाही। हा बोला बोला सर। कसं आहे, त्यांना कोर्टाने डेट दिली आहे, बरोबर, स्थगिती आदेश किंवा कोर्टाचे स्पेसिफिक ऑर्डर नाही आहे। स्पेसिफिक असा ऑर्डर आहे का डेमोलिशन करा? आता आपण DPL नुसार आपण देऊ शकतो? नाही करू शकतो। जो कोर्टामध्ये तुमचा किंवा लॉ ऑफिसरचा मला ओपिनियन आणा, कॉपी दाखवा ना, शो मी कॉपी। अशा डेमोलिशन तुम्हाला नियम कायदा कोणाच्या दबावाखाली करायची घ्यायची गरज नाही आहे। 1962 स्ट्रक्चर आहे की नाही? आहे 1962 आहे की नाही? पुरावा आहे ना, तुम्ही कसं डेमोलिशन करू शकताय? ऑलरेडी हिस्ट्री आहे ना, कुठल्या स्ट्रक्चर आहे? आणि तुम्ही एक मिनिट, तुझा नोटीस एक्शन काय आहे रे? नोटीस कितीचा एक्शन आहे? तुम्ही जमीन दोष करताय? 351 ची नोटीस कशासाठी आहे? नोटीस काय काय दाखवलेलं आहे नोटीस मध्ये? अनऑथराइज काय काय दाखवलेलं आहे तुम्ही? 100% स्ट्रक्चर डेमोलिशन करतायत बिल्डरच्या नावाखाली? का रे, बिल्डरच्या सांगण्यावर? तुझी नोटीस मध्ये एक्शन काय आहे? हे नोटीस लाव साहेब, नोटीस मध्ये तुम्ही DPL फॉलो केलेला आहे ना? डेमोलिशन काय करतोय तू? 100% 100% दोन विषय आहे। नियम बाय काम करतायत, कारवाई करतायत, नियम बाय कारवाई आम्ही करू देणार नाही। नंबर एक, यांनी जे नोटीस दिलेला आहे, नोटीस मध्ये जो जो
इनलीगल दाखवलेला आहे, त्याच्याशिवाय 100% स्ट्रक्चर यांनी डेमोलिशन केलेला आहे, हा चुकीचा आहे। यांनी नोटीस जी दिलेली आहे त्याच्या कोर्टामध्ये चॅलेंज केलेला आहे। 24 तारखेला कोर्टामध्ये रिटर्नवल डेट आहे, जोपर्यंत कोर्टाच्या रिटर्नवल डेटमध्ये कोर्टाचा अंतिम निकाल येत नाही तुम्ही कारवाई करू शकत नाही, असा सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे, तुम्ही असा डेमोलिशन करू शकत नाही। हे सगळे इनलीगल कारवाई तुम्ही करताय, दबावाखाली बिल्डरच्या दबावाखाली कारवाई करताय तुम्ही, तुम्हाला लाज वाटत नाही? 1962 स्ट्रक्चर वर तुम्ही एक्शन घेताय, हा हे चुकीची कारवाई करू नका, ही कारवाई बंद झाली पाहिजे, पूरा वाटा भी तोड़ दी, चुकीची कारवाई करू नका। समजला ना? तुम्ही यही आहात ना, क्लास वन अधिकारी आहात ना, इनलीगल कारवाई कशी करू शकता तुम्ही? करू शकताय तुम्ही मला सांगा, करू शकताय हो किंवा नाही? नोटीस नोटीस जे तुम्ही दिलेली आहे, नोटीस ए साठी दिलेला आहे, एक्शन बी वर घेताय, हे तुम्हाला करतोय का? आम्हाला करतोय? तुम्हाला करताय का? तुम्ही काय कारवाई करताय? असा असा करू देणार नाही तुम्हाला आम्ही, हे बॅडी हाऊस आम्ही जमीन पे ऐसा करना नहीं देगा, ऐसा कार्रवाई नहीं होएगा। अभी हमें नहीं ऐसा ऐसा चुकी से कार्रवाई हो देना नहीं। तो क्या बोल रहा है, क्या मांगून क्या को नहीं संगीत रे का मागवाला का मागवायचं तुम्हाला? चुकीची कारवाई आम्ही तुम्हाला चुकीची कारवाई आम्ही करू देणार नाही, चुकीची कारवाई करू नका, नियमाप्रमाणे जे कारवाई आहे ती कारवाई नियमाप्रमाणे। कोर्टात आहे ना? कोर्टात आहे, 24 तारीख एक मिनिट, रिटर्नेबल डेट आहे, 24 तारीखला रिटर्नेबल डेट आहे। कोर्टामध्ये जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही कारवाई करू शकत नाही ना, तुम्ही नियम तुम्ही अधिकारी आहात ना, नियम पाळण्याची तुमच्याच जबाबदारी आहे की पब्लिकची जबाबदारी आहे? फक्त सगळ्यांची जबाबदारी आहे की नाही? तुम्ही नियम पाळा, तुम्ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करा, तुम्ही कारवाई करा तुम्हाला जे कारवाई करायचं आहे, पण यू फॉलो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, तुम्ही नियम फॉलो करा, कायदा फॉलो करा। आपण लीगल ओपिनियन घेतलेलं नोटीस दाखवा ना, लीगल ओपिनियन नाही आहे? नाही नाही नाही, तुम्ही मला तुम्ही मला एक सांगा, तू क्लास वन ऑफिसर आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, असिस्टंट इंजिनियर आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी तू आहे, बराबर आहे, तुझ्या आदेशवर नोटीस निघते, डीओच्या आदेशवर निघतोय, तू रिकमेंड करतोय, तुझ्या सही लागतोय फाईलवर एक्शनवर, तुम्हाला तुम्ही जे नोटीसेस दिलेली आहे नोटीसेस मध्ये एक्सटेन्शन दाखवलेलं आहे, तुमच्या स्ट्रक्चरमध्ये हा एक्सटेन्शन आहे, तुमच्या स्ट्रक्चरमध्ये अमुक एक्सटेन्शन आहे, तुम्ही कारवाई का करतायत? जेसीबी लावून 100% स्ट्रक्चर डेमोलिशन करतायत तुम्ही, तुम्ही करू शकत नाही तसं। तुमचा जो आता कोणी गुन्हा केला असेल तर गुन्हा जो धाराचा गुन्हा झाला असेल तोच गुन्हा तुम्ही कलम लावणार की? तुम्ही चुकीचा करतायत, दबावाखाली कामं करतायत, म्हणून हे रोष आहे। तुम्ही नियम फॉलो केलाय, नोटीस दिले, तुम्हाला कोणी मना केलाय? मनाई केली तुम्हाला कोणी? करायच दिला? असं नाही चालणार, दिस इज नॉट फेअर, असं करायला जाऊ नका, मेहरबानी करा। पूरा डेमोलिशन करते तुम्ही करू शकत? पेपर पूरा डेमोलिशन करते 61 का कलेक्शन आहे, ऑथॉरिटी लायसन्स मला माहिती आहे, तुम्ही दबाव खाली आहे तुम्ही सगळे। मी तुमच्या जॉईंट म्युन्सिपल कमिशनरशी बोललो आहे, मी तुमच्या जॉईंट म्युन्सिपल कमिशनरशी बोललो आहे, त्यांनी सांगितलंय आज शनिवार आहे, आज कसं एक्शन करायला गेले ते लोक? आज तर सुट्टी आहे रे, सुट्टीच्या दिवशी डेमोलिशन करताय? आज और कल में पूरा किती आला इथे? हा आला की नाही? हा किती जमा झाला? लावतोय इन्क्वायरी, चलो जाओ 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 अभी यहां काय आठवडे पूरा छुट्टी आहे। नाही नाही तुम्ही बंद करा, आम्ही आता वाटते कोणाशी बोलणार? उधर उधर पूरा आम्ही जॉईंट एमसीशी बोललो, आम्ही आम्हाला ज्याला बोलायचं होता बोललो, तुम्ही पण अधिकारी आहात। कोण आहे? जुनियर इंजिनियर कन्सर्न आहे, पहिले तो बोलो ऑडिओ आहे।
आप बात कर रहे हैं ना, साफ कर रहे हैं ना बात, ठीक है रुक जाइए, कोई गलत बात नहीं, आपको आईडेंटिटी कार्ड देखना है क्या? नहीं नहीं ऐसा मत मत करो, आप बात कर रहे हैं तो बात करने दो, ठीक है सब लोग गर्म अरे हमारे पेट रोज सोना रहता है लात मारने से तुम्हें बिल्डर का नवा खाली रहता है तुला माहित नहीं है अरे कसा है आमदाराच्या ह्याच्यावर येतोय ना आमदाराच्या सांगण्यावर कारवाई करतोय ना चुकीच्या बिल्डरच्या सांगण्यावर काय आहे असा नाहीये एवढे एवढे वर्ष झोपले होते का 1962 पासून हा भारत कोल कंपाऊंड आहे की नाही आहे 1962 लायसन्स आहे की नाहीये कसा तुम्ही नोटीस दिले त्यांना तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय गेल्या वर्षी या अधिवेशनात काळात या एसोसिएशनचे लोक माझ्यासोबत राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांना जाऊन भेटले त्यांनी स्वतः फोन करून महानगरपालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे कुठलीही कारवाई करू नका नियम बाहेर कारवाई करू नका तुम्ही तुम्ही कशा का कारवाई करू शकताय नाही करू शकत तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे नियमाप्रमाणे करा आम्ही साकार करू तुम्हाला पुरा पुरा डेमो आम्ही तुम्हाला हे तुम्ही तुम्ही एक एक स्ट्रक्चरला नोटिसेस काय दिलेलं आहे तुम्ही एवढी फूट हाईट वाढवली आहे एक्सटेन्शन केलेलं आहे 5 फूट अशी नोटिसेस आहे आणि तुम्ही डेमोलिशन काय करताय 100% स्ट्रक्चर डेमोलिशन करताय म्हणजे किती नियम बाय कारवाई करताय एक दुसरा जे तुम्ही नोटीस दिलेला आहे त्याचे उत्तर त्यांनी दिलेलं आहे जवाब त्यांनी उत्तर दिलेलं आहे उत्तर दिलेलं आहे कोर्टात गेलेले आहे कोर्टामध्ये 24 तारीखला हेअरिंग ठेवलेली आहे जोपर्यंत 24 तारीखला डिसाइड होत नाही तोपर्यंत तुम्ही कारवाई कशी करू शकताय कोर्टात मॅटर सबज्युडाइज आहे ना तर एक्शन कशा घेऊ शकताय वाट पहा ना 2 दिवसामध्ये तुमची ट्रेन सुटते का 24 तारीखला कोर्ट आहे कोर्ट जर सांगेल की यू डू नॉट डेमोलिश तुम्ही कारवाई करू नका कोर्ट जर सांगत असेल की नाही तुमची आम्हाला ऐकायचं नाहीये तर डेमोलिशन करा संपला विषय संपला विषय आता हे बघा तुम्ही हे नोटीस मध्ये किती एक्शन दाखवलेला आहे हे दाखवलेलं आहे स्ट्रक्चर तोडताय कम्प्लिटली एवढा इलिगल काम करताय हदे काय तुम्हाला अजिबात नाही 5-6 फीट आहे वो बात करते पूरा पूरा डेमोलिशन कोई बात नहीं करेगा तुमचा जो एक्शन आहे नोटीस तुमची जी आहे तुम्ही तो पण फॉलो करत नाही आहात कोर्टाचा ऑर्डर आहे तो पण फॉलो करत नाही कोर्टामध्ये मॅटर सबज्युडाइज असताना कुठली कारवाई सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आहे ज्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये आणि तुम्ही आता इथे आहात तुमचे कोणी आला अधिकारी येणार नाही वाचवायला तुम्हाला रेकॉर्डवर तुम्ही आहात तुम्ही केला तुम्ही अपमान करणार कंटेम ऑफ कोर्ट करणार तुम्ही तर तुम्ही मेहरबानी करून पोलिसांच्या समोर तुम्हाला आम्ही सांगतोय की तुम्ही कुठलाही नियम बाहेरप्रमाणे कारवाई करू नका कायद्याला हातात घेऊ नका कारण तुम्ही कायदे इम्प्लिमेंट करणारे लोक आहात तुमच्याशी अशी अपेक्षा नाही आहे आम्हाला हे सगळे बंद करा तुम्ही 24 तारीखला कोर्टामधून ऑर्डर आणा जे काय होईल तसा करा तुम्ही विषय मिटला आणि तुम्ही जे हे केलेलं आहे हे सगळे चुकीचे केलं 100% डेमोलिशन कसे करू शकताय तुम्ही तुमच्या नोटीस एक्शनच्या वर जाऊन करतायत का मला तू सांग नोटीस ह्याची आहे स्ट्रक्चर हा तोडणार का 1 मिनिट असं तोडणार का असं झालं नाही ते हे सगळे चुकीचे चालू आहे जर हे कायदा हातात घेत असतील तर तुम्हाला थांबवायची गरज हे नाही का शिंदेजी आमच्याकडं तो बंदोबस्त द्या तुम्ही एक बात चुकीच्या कामासाठी बंदोबस्त देणार का तुम्ही त्यांचा लुकआउट आहे ते काय चुकीचं करतात त्यांच्या विरुद्ध कोर्ट तो कोर्टात आहे तर माहिती तो चुकीचे कसा करू शकतात सर वो गाला का तोड़ के हमारे कंपनी का सामान डेस बिल्कुल नहीं लोकांची आवाज कोणी दाबू शकत नाही नंबर एक जिसका जिसका गोडाउन से सामान गया इनके नाम पे चोरी का केस हम लोग एफआईआर करेंगे चला जरा हेल्ना ऑफिस है
तुम्ही या बाजूला या ऑफिसर बाजूला।